आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूर येथे संविधान दिवस साजरा. छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या शाहू नगरीमध्ये 70वा संविधान दिवस एमआयएम पक्षाच्या वतीनं कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौक येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संविधान रचित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा याकरिता या देशातील मनुस्मृती या धर्मग्रंथाचं दहन करून त्या बदल्यात पवित्र संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही मोठी भेट आहे. ही भेट 26 नोव्हेंबर 1949 या रोजी देण्यात आली म्हणून आज रोजी संविधानावर विश्वास असणाऱ्या भारतीय लोक संविधान दिवस साजरा करतात. सदर कार्यक्रमाला एमआयएम पक्षाचे प्रवक्ते प्राध्यापक शाहिद शेख, जिल्हा युवा अध्यक्ष सागर शिंदे, शहर युवा अध्यक्ष सोहेल शेख, दक्षिण विधानसभा अध्यक्ष तौफिक मुल्ला, करवीर निरीक्षक विनोद बनगे, तौसिफ मोमीन, इम्रान शेख, फईम वस्ता, इस्तियाक नदाब, सुहेल धारवाडकर, जीवन कांबळे, बबन कावळे तसेच मुस्लिम बांधव व आंबेडकर चळवळीतील थोर ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडला गेले, तिथं 2 दिवस त्यांनी 2 दिवस तिथं राहिले. त्यानंतर आश्रय घेतल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केलं आणि त्यात तिथं त्यांनी असं म्हटलेलं आहे, राजे ज्या मनूच्या मनुस्मृतीने आपला अपमान केलेला आहे, ज्या मनूच्या मनुस्मृतीने आपला राज्याभिषेक नाकारलेला आहे, उद्या त्या मनूच्या मनुस्मृतीचं दहन करून तुमच्या अपमानाचा बदला घेईन. त्या बदल्यात आम्हाला पवित्र संविधान दिलेलं आहे, ज्याच्या जीवावर मी आज इथं बोलत आहे. तुम्ही माझी बाईट घेत आहात, तुम्ही ऐकत आहात. हा दिलेला एकमेव अधिकार जर कुणी असेल तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाच्या जरिये दिलेला आहे.